आज स्क्वाडमधील महानगरपालिका आरोग्य कर्मचारी यांना जीवनावश्यक 50 किटचे वाटप माननीय आमदार सुधीरदादा गाडगे, आयुक्त नितीन कापडणीस, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, कुपवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, नगरसेवक गजानन मगदुम यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी बोलताना नगरसेवक गजानन मगदुम म्हणाले, आज संपूर्ण जगावर जे संकट आले आहे यामध्ये सर्वांनी मिळून या कोरोना विषाणूचा सामना करणे गरजेचे आहे. माननीय सुधीरदादा गाडगे व शेखर इनामदार साहेब यांच्या मार्गदर्शनाने आपल्या जीवाची पर्वा न करता स्वच्छतेसाठी कार्यरत असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना नगरसेवक गजानन मगदुम यांनी आज जीवनावश्यक किटचे वाटप केले. कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगसाठी अंतरावर मार्किंग करून त्याच्याच जागेवर किटचे वाटप केले. तसेच कुपवाड व MIDC क्षेत्रात असणाऱ्या निराधार विधवा व गरजू लोकांना आतापर्यंत 600 किटचे वाटप शिवप्रेमी मंडळ कुपवाड यांच्यातर्फे वाटप करण्यात आले आहे. या जीवनावश्यक किटमध्ये एका कुटुंबास एक महिना पुरेल इतक्या सर्व वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. या कार्याचा आमदार सुधीरदादा गाडगे, शेखर इनामदार व आयुक्त साहेबांनी कौतुक केले व तसेच महापालिका क्षेत्रात काम करणाऱ्या आशा वर्कर्स यांना नगरसेवक गजानन मगदुम यांनी स्वतःचे माहे एप्रिल महिन्याचे 50% मानधन व पंतप्रधान निधीसाठी 50% देण्याचे पत्र माननीय आयुक्त यांना देण्यात आले. यावेळी रमेश आरवाडे, आरोग्य विभागाचे विकास कांबळे, कुपवाड युवा नेते विजय खोत, सिद्धराम दळवाई, शिवप्रेमी मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र पाटील, राहुल कोल्हापुरे, हणमंत सरगर, नितीन कारंडे, किरण मगदुम, अमर कुंभार, रवी बळोलदार, योगेश तोडकर, वीरेश हिरमट, बाळू मगदुम व शिवप्रेमी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.